Very good morning to all. Welcome back to our online English lecture. I am Mrs. Smita Amit Mangurkar. Yesterday we have started our first lesson that is 1.2 on to the summit. We reach the top, written by the famous and great mountaineer Tenzing Norgay. In this lesson Nargay shares his experiences while climbing the Mount Everest. Tenzing Nargay was a Nepali Indian Sherpa mountaineer and was also referred to as Sherpa Tenzing. He was part of the 1953 British expedition to Mount Everest and along with Edmund Hillary, was the first to reach atop the world's tallest mountain on 29th May 1953. मे फिफ्टी थ्री काल मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की ऑन टू दीट वी रिच द टॉप या लेसनमध्ये आपण सर्वजण टेन्झिंग नॉर्गे आणि इडमंड हिलरी हे दोघं ज्यांनी सर्वप्रथम माउंट एव्हरेस्टचं शिखर सर केलेलं होतं या दोघांचं आजही नाव रेकॉर्डमध्ये लिहिलेलं आहे तेंजिंग नॉर्गे यांनी यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये हे आर्टिकल पब्लिश केलेलं आहे आणि या लेसनमध्ये ते माउंट एव्हरेस्ट चढत असताना त्यांना आलेले अनुभव अडचणी संकटे आणि झालेला अत्यानंद या सर्व गोष्टी आपल्याबरोबर शेअर केलेल्या आहेत रिगार्डेड अ हिरो बाय मेनी नेपालिज अँड इंडियन्स ही वॉज ऑनर्ड विथ द टायगर मेडल द पद्मभूषण अँड द स्टार ऑफ नेपाळ म्हणजे हे सर्व करत असताना टेन्झिंग नॉर्गे यांना अनेक अवॉर्ड्स देखील मिळालेले आहेत त्यांमधील काही अवॉर्ड्स म्हणजे टायगर मेडल मिळाले पद्मभूषण मिळालेलं आहे अवॉर्ड मध्ये आणि तीन अवॉर्ड्स मेन मेजर थ्री द फर्स्ट पार्ट ऑफ द लेसन अँड टुडे वी आर to टू लर्न द रिमेनिंग पार्ट ऑफ द सेम लेसन सो let लेट स्टार्ट our लेसन 1.2 on to the summit we reach the top written by tenzing norge so page number 18 all of you please open your textbook सगळ्यांनी टेक्स्टबुक ओपन करा आईस ब्रेकर्सच्या ऍक्टिव्हिटी सगळ्यांनी नोटबुक मध्ये लिहिलेल्या आहेत ज्यावेळेस आपलं कॉलेज रिस्टार्ट होईल त्यावेळेला ते नोटबुक आम्ही चेक करणार आहोत त्यामुळे सर्वांनी नोटबुक कंप्लीट ठेवायचे आहेत ज्या त्या वेळेस ज्या त्या ऍक्टिव्हिटीज नोटबुक मध्ये लिहून ठेवायच्या आहेत आईस ब्रेकर्सच्या तिन्ही ऍक्टिव्हिटीज मी सोडून घेतलेल्या तुमच्याकडून मागच्या लेक्चरला त्या तिन्ही ऍक्टिव्हिटीज सगळ्यांनी नोटबुक मध्ये लिहून ठेवायच्या आहेत टेक्स्टबुक सगळ्यांकडे आहे ओपन इयर टेक्स्टबुक पेज नंबर एटीन एटीन वन एट ओके लेट स्टार्ट द लेसन वेन वी रिच काठमांडू We discovered that a controversy had arisen. We talked it over, Hillary, Colonel Hunt, and I. We agreed that all the talk was childish. Yesterday we discussed that most of the people they talked about, who was the first? Okay, that means when they climbed the Mount Everest, who was the first? Either Hillary or Norgay, but both of them, Norgay and Hillary, were the best friends, and they didn't have such kind of feelings in their mind. Tenzing Norgay and Indrahn Hillary, he dogged Mount Everest summit, shikhar, tanigatlo, controversy. Here the word is used. The meaning of this word is.

कि एडमंड हिलरी पहिल्यांदा गेले माउंट एव्हरेस्ट वरती नॉर्गे एनॉर्गे मग हे लोकांमधलं जे हॉट डिस्कशन चालू होत ती जी कॉन्ट्रोवर्सी म्हणजे वादविवाद किंवा मतभेद कॉन्ट्रोवर्सीला मराठीमध्ये तुम्ही काय म्हणू शकता वादविवाद किंवा मतभेद हे लोकांमध्ये सुरू झाले होते अँड इडमंड हिलरी कर्नल हंट अँड आय कालच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं की इडमंड हिलरी जे आहेत ते तेंझिंग नॉर्गे बरोबर माउंट एवरेस्ट क्लाइंब करायला होते आणि कर्नल हंट हे त्यांच्या नाईनटीन फिफ्टी थ्री एक्सपिडिशन चे लीडर म्हणून ते ओळखले जातात गाईड म्हणून ते ओळखले जातात तर कर्नल हंट हिलरी अँड आय आय मिन्स हिअर तेंझिंग नॉर्गे हिमसेल्फ तर या तिघांनी याच्यावरती खूप विचार केला आणि त्यांचं त्या तिघांचंही असं मत होतं की हे जे लोक लोकांमध्ये जी कॉन्ट्रोवर्सी आहे ती कशी होती चाइल्डिश चाइल्डिश मीन्स चाइल्ड लाईक लहान मुलं कशी भांडतात मी पहिला मी पहिला त्या पद्धतीचे पण या दोघांसाठी पहिलं कोण हे महत्वाचं माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती पोचणं महत्वाचं होतं आणि जे त्यांनी करून दाखवलेलं आहे सो दे डिड फॉर द कॉन्ट्रोवर्सी ऑफ द पीपल त्यांच्या स्वतःसाठी नाही केलं त्यांनी तर लोकांमध्ये जे मतभेद होते लोकांमध्ये जे वादविवाद चालू होते त्यासाठी त्यांनी काय केलं वी मेड अ पॅक्ट पॅक्ट मीन्स हिअर द वर्ड पॅक्ट व्हॉट डज इट मीन हियर यू कॅन सी द वर्ड पॅक्ट व्हॉट डज इट मीन पॅक्ट मीन ऍग्रीमेंट पॅकचं मीनिंग काय आहे अग्रीमेंट आणि कॉन्ट्रोवर्सीचं मीनिंग काय आहे कॉन्ट्रोवर्सी मीन्स

हो तर आपण त्याचं लिगल अग्रीमेंट करतो अकरा महिन्याचा करार केला जातो त्याला पॅक्ट असं म्हटलं जात बरोबर मग यांनी काय केलं पॅक्ट म्हणजे अग्रीमेंट केलं मग हे अग्रिमेंट कशाचं होतं रे तर या ठिकाणी ऑफ अस इट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल ईच वन साइन हिज ओन स्टेटमेंट आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट this means here, Tenzing norgay informed us that they made a pact, that means an agreement, and each of them, that means edmund hillary also and Tenzing norgay also, signed it in the office of the prime minister of nepal. is so, nepal prime minister, othi, mata nepal che prime minister, आ, या ठिकाणी नेपाळच्या प्राईम मिनिस्टरांच्या समोर त्यांनी काय केलेलं आहे अग्रिमेंट या ठिकाणी केलेलं आहे आणि हे ऍग्रीमेंट आता त्यांची मिशन जी होती ती मे 1953 फिफ्टी थ्रीला ते सक्सेसफुल झालेले होते बरोबर किती मे 1953 फिफ्टी ला ते सक्सेसफुल झालेले होते माहितीये तुम्हाला ट्वेंटी नाईन्थ मे नाइन्टीन फिफ्टी थ्री विसरायची नाहीये आहे डेट ट्वेंटी नाईन्थ मे नाईन फिफ्टी थ्री ला ते स एव्हरेस्टचं माउंटन त्यांनी क्लाइंब केलेलं होतं बरोबर आणि ट्वेंटी सेकंड जून नाइनटीन फिफ्टी थ्रीला त्यांचं अग्रिमेंट झालं म्हणजे एक महिन्यानंतर बरोबर म्हणजे लोकांनी नंतर जो गोंधळ केला यांचं काहीच नव्हतं यांच्यामध्ये भांडण नव्हती काय नव्हतं पण लोकांमुळे यांना हे अग्रिमेंट करावं लागलेलं ला आहे म्हणजे यांची मिशन संपूर्ण झाल्यानंतर जेव्हा ते परत आले त्यावेळेस त्यांनी ते अग्रीमेंट केलं मग त्या मध्ये काय लिहिलेलं होतं हे त्यांनी खाली लिहिलंय त्या अग्रिमेंट मध्ये काय होतं हे त्यांनी जसच्या तसं खाली लिहिलेलं आहे ऑन मे ट्वेंटी नाईन टेन्झिंग शेरपा अँड आय लेफ्ट आवर हाय कॅम्प आता हे अग्रिमेंट हे हिलरीने लिहिलेलं होतं म्हणून तेन्झिंग शेर्पा अँड आय आय चा इथे अर्थ हिलरी आहे आलं लक्षामध्ये ऑन मे ट्वेंटी नाईन तेन्झिंग शेर्पा अँड आय लेफ्ट अवर हाय कॅम्प ऑन माउंट एव्हरेस्ट फॉर अवर अटेम्प्ट ऑन द समिट As we climbed upwards to the south summit, first one and then the other would take the uh, take a turn at leading. मी तुम्हाला काल पण सांगितलेलं की माउंट एव्हरेस्ट चढत असताना तो खूप अवघड अशी मिशन होती त्यांची आणि ती मिशन कंप्लीट करण्यासाठी फुलफिल करण्यासाठी अचीव करण्यासाठी विक्ट्री त्यांना मिळण्यासाठी त्यांनी काय केलं एक जण पुढे आणि पंधरा वीस फिटाच्या मागे दुसरा जण असं आलटून पालटून कधी टेन्झिंग शेपा पुढे तर कधी हिडमंड हिलरी पुढे अशा पद्धतीने आलटून पालटून ते दोघे जण पुढे जात होते म्हणजेच याचा अर्थ काय आहे की कोणी एक जण पहिल्यांदी गेलेले नाहीये किंवा हिलरी पहिल्यांदा गेलेला नाहीये दोघेही जण टीम होती दॅट वॉज अ टीम वर्क ते त्यांचं टीम वर्क होतं बरोबर आणि त्यामुळे ते म्हणताच येणार नाही की मी पहिला गेलो गेलतो किंवा ते पहिले गेले होते नाही फर्स्ट वन अँड देन द अदर वुड टेक टर्न ॲट लिडिंग वी क्रॉस्ड ओवर द साऊथ समिट अँड मूड द समिट रिच आम्ही साऊथ समिट पार केला आणि पुढे मूड अलॉग म्हणजे पुढे काय करण्यासाठी गेलो समिट रिचकडे चालायला सुरुवात केली वी रिच द समिट ऑलमोस्ट टुगेदर आणि जे शिखर आहे ते जवळजवळ दोघं एकदम सर केलेले दोघांनी एकदम सर केलेलं आहे म्हणजे दोघंही त्या ठिकाणी पहिल्यांदा पोहोचलो फर्स्ट i आय the first तू पहिला आहेस का मी पहिला आहे याची आयडिया पण त्यांच्या डोक्यामध्ये नव्हती त्यांनी ते समिट वरती गेले एंट्री केली पाय ठेवला आणि त्या दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली So, this action shows both of them were the best friends of each other. They didn't have jealousy feelings in their minds. Tancha manamathe, jealousy feeling huti. Tarte close friends the best friends hote. Pure friendship was there. Pure friendship hoti tancha Ani, then I took photograph of Tenzing holding aloft the flags of Great Britain. नेपाळ द युनायटेड नेशन्स अँड इंडिया त्या दोघांनी या इथे साइड ला चित्रामध्ये मी दाखवलेले ते दोघ जण जेव्हा समीट वरती पोहोचले दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि हिलरीनी फ्लॅग लावताना त्या ठिकाणी फोटो काढलेला आहे कुठल्या कुठल्या देशांचे फ्लॅग त्यांनी लावलेले आहेत आपण याची चर्चा कालच्याही लेक्चरला केली ले होती ग्रेट ब्रिटनचा फ्लॅग नेपाळचा फ्लॅग फ्लॅग युनायटेड नेशन्सचा अँड इंडियाचा लक्षामध्ये हे चारही फ्लॅग या ठिकाणी लावलेले आहे देअर इज अनदर पेपर लाईक दिस इन इंग्लिश साइन बाय मी आणि अशाच पद्धतीचा म्हणजे हे जे मटेरियल आहे की नाही कॉमा मधलं हे त्यांच पॅक्ट आहे ऍग्रीमेंट आहे ते हिलरींनी लिहिलेलं आहे आणि दोघांच्या सह्या आहेत एक टेन्झिंगने लिहिलेले दोघांच्या सह्या जे टेन्झिंगने लिहिलेलं आहे ते इडमंट हिलरीकडे आणि जे इडमंड हिलरीने लिहिलेलं आहे ते टेन्झिंगकडे आले लक्षामध्ये देअर इज अनदर पेपर लाईक दिस इन इंग्लिश साइन्ड बाय मी दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी त्यामुळे वादविवादामध्ये आम्ही दोघं नव्हतोच आमच्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नव्हता आम्ही म्हटलं की नाही की ॲक्च्युली देर वॉज नो कॉन्फ्लिक्ट बिटवीन इडमंड हिलरी अँड टेन्झिंग नॉर्गे बट इट वॉज अ पीपल ओके म्हणतात की नाही लोकं कशी असतात नांदणारणीला पळ आणि पळणारणीला नांद म्हणजे जी चांगला संसार करत आहे तिला उगीच म्हणायचं की ओ तू इतकं छळतात म्हणजेच काय आहे रे की ज्याच्या मनात काहीही नसतं जे शुद्ध मनाचे असतात चांगल्या विचारांचे असतात त्यांच्या मनात वाईट विचार हे लोक घालून देतात काही काही चांगली होती पण मंथरीनी तिच्या मनामध्ये वाईट विचार या ठिकाणी सांगितलेले आहेत म्हणजेच लोकांमध्ये कॉन्ट्रोवर्सी होती इडमंड हिलरी आणि टेन्झिंग नॉर्गे यांच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी नव्हती देअर इज अनदर पेपर लाईक धिस इन इंग्लिश साइंड बाय मी दस म्हणजे एक पेपर मी लिहिलेला होता आणि दुसरा पेपर हिलरीने लिहिलेला होता अलग अलक्षामध्ये दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी ॲज द स्टेटमेंट सेज हिलरी अँड आय एम्ब्रेस्ड वेन वी reached द टॉप म्हणजे या स्टेटमेंटवरूनच तुम्हाला समजलं असेल असं टेन्झिंग नॉर्गे म्हणत आहेत की हिलरी आणि मी आम्ही दोघांनीही एकमेकांना ज्या आनंदाने ज्या मायेनी एकमेकांना वरती शिखरावरती पोचल्यावर मिठी मारली आणि एकमेकांचं कौतुक केलं यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आमच्यामध्ये कोणतीही जेलसी फिलिंग्स नव्हती वी डीड ॲज वेल ॲज आवर बल्की इक्विपमेंट वूड लेटस म्हणजे बल्की इक्विपमेंट्स इन दिस पिक्चर यू कॅन सी द बल्की इक्विपमेंट्स ऑक्सिजन सिलेंडर इज देअर रोप इज देअर या पिक्चरमध्ये दिसतंय तुम्हाला की इथं ऑक्सिजन सिलेंडर आहे रोप आहेत त्यानंतर आईस uh, ॲक्स म्हणून पण टेंजिंग नॉर्गेजवळ होती हे जे फ्लॅग्ज आहेत की नाही त्यांनी टाय केलेले ते आयसॅक्सलाच टाय केलेले आहेत म्हणजेच हे सगळे इक्विपमेंट्स त्यांच्यासोबत होते आणि एवढे जड इक्विपमेंट्स असूनसुद्धा त्या दोघांनी एकमेकांना इम्ब्रेस केलेलं होतं आय रिमेंबर सेईंग टू हिम वी हॅव डन इट दॅट मीन्स हिअर टेंजिंग नॉर्गे रिमेंबर्ड दॅट सेंटेन्स टेंजिंग नॉर्गे यांना त्यांनी त्या ठिकाणी माउंट uh, एवरेस्ट चढल्यानंतर हिलरीला काय बोलले ते सेंटेन्स त्यांच्या आजही लक्षात होतं आजही म्हणजे ज्या वेळेस त्यांनी हा लेसन लिहिलेला आहे त्यावेळेसही त्यांच्या लक्षात होतं ते हिलरीला म्हणाले वी हॅव डन इट ते असं नाही म्हटले आय हॅव डन इट का लक्षामध्ये म्हणजे इंडिव्हिज्युअल सक्सेस नाही आहे हे नॉर्गे यांना पुन्हा पुन्हा सांगायचं आहे की आम्ही जे माउंट एव्हरेस्ट चढलो हा आमचा इंडिव्हिज्युअल सक्सेस नाही आहे तर ह्या आमचा टीम सक्सेस आहे आले लक्षामध्ये सो वी हॅव डन इट बट वी कुडंट हिअर पण आम्हाला मे बी ते ऐकूही गेलं नसेल वाय का बरं त्यांना ऐकू नाही गेलं वी हॅड आवर ऑक्सिजन मास्क ऑन कारण त्यांच्याकडे काय होते ऑक्सिजन मास्क होते इथपर्यंत समजलं सगळ्यांना ओके नेक्स्ट पॉईंट फस्ट थॉट माय फस्ट थॉट ऑन रिचिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड सगळ्यांना माहिती आहे की कुठल्याही संकटाच्या प्रसंगी कुठलाही प्रॉब्लेम आपल्याला आला की आपण देवाचा धावा करतो आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर ते संकट गेल्यानंतर आपण देवाकडे जातो का रे देवाला थँक्स म्हणतो का म्हणायलाच पाहिजेत कारण ज्या देवामुळे आपण त्या संकटातून बाहेर आलेलो आहोत तिथं त्याला सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड म्हटलं जातं याला म्हणजे एखाद्या गोष्टी ज्या व्यक्तीमुळे आपल्याला सक्सेस मिळालेला आहे यश मिळालेलं आहे त्या व्यक्तीला कधीही विसरता कामा नाही आहे मग या ठिकाणी टेन्झिंग नॉर्गे यांनी जेव्हा समिट वरती एंट्री केली त्यावेळेस त्यांनी लगेच एकाही क्षणाचा विलंब न करता देवाला थँक्स बोललेलं आहे दॅट आफ्टर हॅविंग फेल्ड सिक्स टाईम्स म्हणजेच काय आहे रे किती वेळा ते फेल झालेले होते यापूर्वी सहा वेळा त्यांना अपयश आलेलं होतं इन दिस वे वी कम टू नो दॅट ही ट्राईड टू क्लाइम माउंट एवरेस्ट फॉर सिक्स टाईम्स म्हणजेच काय आहे की यापूर्वी त्यांनी जवळजवळ सहा वेळा माउंट एवरेस्ट चढण्याचा प्रयत्न केलेला होता पण ते त्यामध्ये अयशस्वी झालेले होते त्यांना त्यामध्ये यश आलेलं नव्हतं ही हॅड ब्लेस्ड मी विथ फुलफिलमेंट ऑफ दिस डिझायर आय हॅड हेल्ड सो लाँग माझी जी तीव्र इच्छाशक्ती होती डिझायर म्हणजे काय इच्छा आणि फुलफिलमेंट म्हणजे काय ती पूर्ण होणे तर माझी जी तीव्र इच्छा होती की मी माउंट एवरेस्टवर चढायचं तो विक्रम मी करायचा ती देवानी पूर्ण करून दिली देवाचा आशीर्वाद मला मिळाला आणि त्यामुळेच माझी ही इच्छा पूर्ण होऊ शकली इन दिस वे हिअर वी कॅन सी द ग्रॅटिट्यूड ऑफ टेंजिंग नॉर्गे टुवर्ड्स गॉड म्हणजे इथं आपल्या लक्षात येते की तेंझिंग नॉर्गे यांचा देवावरती संपूर्ण विश्वास होता आणि ते देवाला त्या त्याबद्दल थँक्सही म्हणत आहेत आय प्लेस्ड ऑन द समिट द ऑफरिंग्ज आता या ठिकाणी हो ते काय म्हणतात एक आय प्लेस्ड ऑन द समिट द ऑफरिंग्ज टू गॉड मग ते कुठले कुठले ऑफरिंग्ज होते रे जे देवाला त्यांनी ऑफर केलेले होते ते काय म्हणतात ते तिथं की आय प्लेस ऑन द समिट द ऑफरिंग्स टू गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी म्हणजे ते स्वतबरोबर देवाला काही गोष्टी अर्पण करण्यासाठी घेऊन गेलेले होते खास मग ते गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत पुढच्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला दिलेले आहे त्यांनी धिस इज इन अकॉर्ड विथ धिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलिजन इन अकॉर्ड विथ मीन्स अकॉर्ड व्हॉट डज इट मीन सो ॲग्रीमेंट बी हार्मोनियस ऑर कन्सिस्टंट विथ म्हणजेच काय आहे रे इन अकॉर्ड विथ याचं मीनिंग काय आहे समजलं का तुम्हाला इन अकॉर्ड विथ मीन्स अग्रीमेंट ऑर बी हार्मोनियस ऑर कन्सिस्टंट विथ म्हणजे मी त्या देवाशी संपूर्णपणे एकरूप झालेलो होतो आणि मी त्या देवाचे खूप खूप आभार मानले की जेणेकरून देवामुळे मी आज हे यश संपादन करू शकलो आलं लक्षामध्ये नेक्स्ट बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट या ठिकाणी टेन्झिंग नॉर्गे आणि त्यांची पत्नी हे दोघं पण कोण होते बुद्धिस्ट या पिक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता मी गौतम बुद्धांचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे का दिलेलं आहे कारण टेन्झिंग नॉर्गेंचा देवावरती संपूर्ण विश्वास आहे हे तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी मी मुद्दामून हे चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे आलं लक्षामध्ये आणि खालच्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकताय की ज्या गोष्टी टेन्झिंग नॉर्गे देवांना अर्पण करण्यासाठी घेऊन गेलेला होता त्या गोष्टी तो तिथे बर्फामध्ये पुरतो आहे की तिथे तिथून देवाला मिळतील अशी त्याची श्रद्धा आहे कारण ते टॉप ऑफ द समिट ते देवाच्या अगदी जवळ होते एवढ्या उंच शिखरावरती होते आणि तिथून देवाला आपण त्या गोष्टी वाहूयात हा विचार करून टेनजिंग नॉर्गे तिथं त्या गोष्टी आईसमध्ये पुरत असलेलं दुसऱ्या चित्रामध्ये मी दाखवलेलं आहे सो येस माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट्स आय कुड नॉट नील बिकॉज ऑफ माय क्लोथ्स अँड इक्विपमेंट आता या ठिकाणी रायटर काय म्हणतोय आय कुड नॉट नील नील म्हणजे काय वाकून नमस्कार करता येत नव्हता कशामुळे बिकॉज ऑफ माय क्लोथ्स अँड इक्विपमेंट्स कारण मी जे कपडे म्हणजे ग गिर्यारोहण करतानाचे कपडे हे हेवी असतात ते घातले होते आणि इक्विपमेंट्स म्हणजे साधनांमुळे मला तिथे नील करता आलेलं नाही आहे देवाला नीट वाकून नमस्कार करता आला नाही बट आय ऑफर्ड अ सायलेंट प्रेयर इन माय हार्ट पण त्या ठिकाणी त्या पंधरा मिनटांमध्ये सुद्धा देवाला वेळ द्यायला टेन्झिंग नॉर्गे विसरलेले नाहीत आलं लक्षामध्ये नेक्स्ट पॅरेग्राफ द ऑफरिंगज वेअर बिस्किट्स कँडी अँड अ लिटिल ब्ल्यू पेन्सिल मग त्यांनी देवाला काय काय वाहिलेलं आहे तिथे बिस्किट्स म्हणजे काही बिस्किटं कँडी म्हणजे चॉकलेट्स अँड अ लिटिल ब्ल्यू पेन्सिल तुम्ही म्हणत असाल अरे ब्ल्यू पेन्सिल कशाला दिली देवाला पुढे त्याचं कारण दिलं आहे माय यंगेस्ट डॉटर नीमा हॅड गिवन मी द पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम म्हणजे टेन्झिंग नॉर्गे यांची सगळ्यात लहान मुलगी नीमा नावाची तिने ही ब्ल्यू पेन्सिल तिच्या पप्पांना त्यांनी घर सोडण्यापूर्वी दिलेली होती जर तुम्ही माउंट एव्हरेस्टवर पोहोचलात तर माझी ही पेन्सिलसुद्धा देवासाठी द्या आता इट वॉज अ इट वॉज अॅन ऑर्डिनरी ब्ल्यू पेन्सिल ती अगदी साधी ब्ल्यू पेन्सिल होती नॉट इवन अ लॉंग वन आणि ती जास्त मोठीही नव्हती बट इट वॉज वन ऑफ हर प्राइज्ड पोझिशन्स पण ती पेन्सिल का महत्वाची होती इट वॉज अॅन ऑर्डिनरी ब्ल्यू पेन्सिल ती कशी होती ऑर्डिनरी ब्ल्यू पेन्सिल होती नॉट इवन अ लाँग वन मोठीही नव्हती बट इट वॉज वन ऑफ हर प्राईज्ड पजेशन्स पण ते तिला मिळालेल्या प्राईजमधील एक पेन्सिल होती म्हणजेच त्याची व्हॅल्यू किती होती बघा आपल्याला मिळालेलं प्राईज आपण सहसा कुणाला देत नसतो पण तिने ते देवासाठी अर्पण करायला तिच्या पप्पांजवळ दिलेलं होतं म्हणजेच या संपूर्ण पॅरेग्राफमध्ये आपल्या असं लक्षात येतं की टेन्झिंग नॉर्गे यांचा देवावरती अतिशय विश्वास होता ही वॉज अ व्हेरी हंबल पर्सन नॉस्टेलजिक पर्सन मग द समिटवरती पोचल्यावरती टेन्झिंग नॉर्गेंचे फिलिंग्स काय काय होते इमोशन्स काय काय होते फर्स्ट इमोशन काय असणारे सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड म्हणजे देवाला देवाचे त्यांनी आभार मानलेले आहेत ब्लेस्ड विथ फुलफिलमेंट ऑफ डिझायर द हाफ होल्ड बरोबर ऑफरिंग्स बिस्किट्स अँड पेन्सिल प्लेस्ड फ्लॅक ऑफ फोर नेशन्स म्हणजे टेन्झिंग नॉर्गे हे जेव्हा त्या समिटवरती पोचले त्यावेळेस त्यांचे फिलिंग्स काय काय होते ग्रॅटिट्यूड सॅटिस्फॅक्शन एक्झिलरेशन एक्झिलरेशन मीन्स इमेन्स जॉय इमेन्स जॉय म्हणजे खूप आनंद झालेला होता आलं लक्षामध्ये इथपर्यंत समजला सगळ्यांना नऊ पेज नंबर नाईनटीन हे पाहिलेले आपण ऑर्डिनरी ब्ल्यू पेन्सिल नॉट इवन अ लॉंग वन बट इट वॉज वन ऑफर प्राईज पजेशन्स ओके नेक्स्ट पॅरेग्राफ ॲज आय पुट इट डाऊन आय पॉइंटेड इट आउट टू हिलरी ही गेव मी अ बिग स्माईल शोईंग दॅट ही अंडरस्ट आता हे सगळं करत असताना इडमंड हिलरीसुद्धा त्यांच्यासोबत होते मग त्यांनी इडमंड हिलरींना पॉईंट आऊट केलं की बघा मी हे कशा पद्धतीने या वस्तू या बर्फामध्ये पुरतो आहे ही गेव मी अ बेग स्माईल इडमंड हिलरी असं म्हटलं नाही काय बावळट आहे हा कशाला या वस्तू इथे आपल्याकडे नावं ठेवली जातात पण इडमंड हिलरीनी त्याला ब्लेम नाही केलं ओके ह्युमरस क्रिटिसिजम क्रिटिसाईज पण नाही केलं उलट छानपैकी बिग स्माइल दिली आणि त्याला समजलंय असं त्यांनी दाखवलं की तुझा देवावरती yes, विश्वास आहे ना येस यू कॅन डू म्हणजे आपल्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा एखाद्या गोष्टीवर विश्वास असू शकतो त्याच्यासाठी त्याला क्रिटिसाईज करता कामा नाही आलं का लक्षामध्ये प्रत्येक वेळेला इतर व्यक्तींना नावं ठेवता कामा नयेत त्या व्यक्तींमध्ये चांगले पोटेन्शियल्स असतात स्किल्स असतात लक्षात घ्या ही गेव मी अ बिग स्माईल शोईंग दॅट ही अंडरस्टूड देन आय गॉट आउट द फ्लॅक्स विच आय हॅड ऑन पीस ऑफ स्ट्रिंग अबाउट फोर फीट लाँग आय फास्टन्ड वन एंड टू माय ॲक्स बघा मी सांगितलं मगाशी तुम्हाला बोलता बोलता आयसॲक्स आयसॲक्स काय आहे रे बाळांनो आता ह्या खालच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय की आईसॲक्स बघा हे जे खालचं सेकंड नंबरचं पिक्चर आहे की नाही याच्यामध्ये या, या माउंटेनियरनी असं वरती व्हाईट कलरची ॲक्स घेतलेली आहे याला आईसॲक्स असं म्हटलं जातं म्हणजे ज्यावेळेस माउंटेनियरिंग केलं जातं बर्फाच्छादित प्रदेश चढले जातात त्यावेळेस त्या बर्फामध्ये पॉईंटेड या ठिकाणी हत्यार यूज केलं जातं की ते बर्फामध्ये असं रोवून त्याच्या साहाय्याने वरती चढलं जातं त्याला आईसॲक्स असं म्हटलं जातं तर ह्या आईसॲक्सचा उपयोग आता त्यांच्याकडे काही नव्हतं मग आईसॲक्सचा उपयोग नॉर्गे यांनी कशासाठी केला फोर फ्लॅग्स होस्ट करण्यासाठी केला अलग अलक्षामध्ये फ्लॅग होस्टिंग करायचं होतं फ्लॅग ते असेच ठेवू शकत नव्हते म्हणून त्यांनी त्यांची ॲक्स त्या ठिकाणी त्या समिटवरती रोवलेली आहे आणि त्या ॲक्सला थ्रेड्सनी हे, हे सगळे जे दो जे फ्लॅग्स आहेत कुठले कुठले युनायटेड नेशनचा ब्रिटनचा नेपाळचा आणि इंडियाचा हे फोर फ्लॅग्स त्यांनी होस्ट केलेले आहेत बघा या ठिकाणी अँड हिलरी टूक पिक्चर्स ॲज आय हेल्ड इट अप आणि हिलरीनी मी जेव्हा हे फ्लॅग्स त्या ठिकाणी होस्ट करत होतो त्यावेळेस हिलरीनी माझा पिक्चर म्हणजे फोटो काढला तुम्हाला माहिती आहे बाळांनो टेन्झिंग नॉर्गे यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं की ते एव्हरेस्टच्या समिटवरती जातील आणि नुसते जाणार नाहीत तर तिथे फ्लॅग होस्टिंग करताना त्यांचा फोटो इडमंड हिलरी काढतील एवढा आनंद टेन्झिंग नॉर्गेंना झाला होता त्यांनी नंतर लिहिलेल्या आर्टिकलमध्ये पुस्तकांमध्ये ही, आर्टिकल ही गोष्ट आवर्जून सांगितलेली आहे की माझ्याकडे त्यावेळेस कॅमेरा नव्हता पण इडमंड हिलरीकडे कॅमेरा होता आणि त्यामुळे माझा एव्हरेस्टच्या समिटवरती फोटो निघाला याचं ॲप्रिसिएशन देणं गरजेचं आहे मुलांना आणि त्यांनी ते हिलरीला दिलेलं आहे पूर्णपणे क्रेडिट आलं का लक्षामध्ये वरच्या फोटोमध्ये दिसत आहेत टेन्झिंग नॉर्गे हे चार फ्लॅग त्या ठिकाणी होस्ट करतात दिस इज द ओरिजनल फोटो ओके हा ओरिजनल फोटो आहे वरचा जो फोटो आहे ना तो टेन्जिंग नॉर्गे हे त्या ठिकाणी एव्हरेस्टच्या समिटवरती ते फ्लॅग होस्टिंग करतानाचा रियल फोटो येतो ॲज आय हे आय हॅड टू ब्रिंग माय आयसॅक्स डाऊन विथ मी आय ब्युरीड वन एंड ऑफ द स्ट्रिंग इन द आईस ऑन द स्टॉप ऑन द टॉप बघा म्हणजे ॲक्च्युली खाली येत येताना म्हणजे माउंट एवरेस्टवरनं खाली येताना मला आयसॅक्सची गरज लागणार होती कारण खाली येणं हे जास्त अवघड असतं वरती चढण्यापेक्षा आणि त्यावेळेस मला आयसॅक्स लागलं असतं पण मला फ्लॅग होस्टिंग करण्याचा चान्स त्या ठिकाणी मिळाला आणि फ्लॅक्स कशाने होस्ट करायचे म्हणून मी त्या ठिकाणी माझी आयसॅक्स तिथे ठेवली अँड द अदर इन स्नो ऑन द स्लोप डाऊन बिलो वेन वी लेफ्ट दे वेअर लाईंग फ्लॅट अगेन्स्ट द समिट किती फक्त पंधरा मिनटं ते त्या ठिकाणी राहिलेले आहेत कारण वारंवतं म्हणून ते लकी होते की त्यावेळेस स्टॉम नव्हती नाहीतर त्यांचं काही खरं नव्हतं ते तिथं पोचूच शकले नसते पण ते लकी असल्यामुळे ते नशिबवान असल्यामुळे त्या त्या शिखरापर्यंत पोचले पण ते शिखर एवढं नारो होतं की तिथे जास्त वेळ थांबणं धोक्याचं होतं आय वॉज व्हेरी थर्स्टी म्हणजे टेंजिंग नॉर्ग यांना खूप तहान लागली होती आय टूक आउट अ वॉटर टमलर फॉर अ ड्रिंक but found the water in the metal container had frozen so i couldn't quench my thirst see here how uh, these mountaineers faced difficulties hillary was uh, sorry not hillary tensing norgay was very thirsty he wanted to drink water that time and that's why he took out a water tumbler बट अनफॉर्च्युनेटली द वॉटर इन द मेटल कंटेनर हॅड फ्रोझन पण ते जे मेटल कंटेनरमधलं वॉटर होतं ते कसं झालं फ्रोझन म्हणजे बर्फ झाला होता मायनस डिग्री अल्टिट्यूडमध्ये ते गेलेले होते आणि त्यामुळं ते पाणी पाणीच नव्हतं त्यामुळं त्याला त्याची तहान भागवता आली नाही बट दे वी आर लकी आय एट सम बिस्किट्स अँड ऑफर्ड सम टू हिलरी पण टेन्झिंग नॉर्गेकडे काही बिस्किट्स होते त्यामुळं त्यांनी काही बिस्किट्स खाल्ले आणि हिलरीला सुद्धा ऑफर केले याला म्हणतात टीमवर्क आय वॉज विअरिंग रेड स्कार्फ विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बार्ट लीडर ऑफ द 1952 फिफ्टी टू स्विस एक्सपिडिशन हॅड गिव्हन मी लास्ट इयर आता टेन्झिंग नॉर्गेंना आठवण झाली कुणाची त्यांनी जो रेड स्कार्फ घातलेला होता तो रेड स्कार्फ हा त्यांच्या जीवश कंटस्थ मित्रांनी लॅम्बर्ट म्हणून त्यांचे जे मित्र होते एकोणीसशे बावन्न साली त्यांनी जे स्विस एक्सपिडिशन आता तुम्ही म्हणाल हे स्विस एक्सपिडिशन म्हणजे काय तर मी पुढे लिहिलेलं आहे नाईनटीन फिफ्टी टू स्विस माउंट एवरेस्ट एक्सपिडिशन लेड बाय इडॉर सॉरी लेड बाय Edward Wyss Dunant, the 1952 Swiss <coughs> Mount Everest expedition, saw Raymond Lambert and Sherpa Tenzing Norgay reach a height of about 8,595 meters, that is 28,199 feet, on the southeast ridge. सेटिंग अ न्यू क्लाइम्बिंग अॅल्टिट्यूड रेकॉर्ड ओपनिंग अप अ न्यू रूट ऑफ टू माउंट एवरेस्ट अँड पेविंग द वे फॉर फर्दर सक्सेस म्हणजे नाईन्टीन फिफ्टी टूलासुद्धा माउंट एवरेस्टवर चढण्यासाठी प्रयत्न केला गेला होता आणि त्यावेळेस टेन्झिंग नॉर्गे आणि रेमंड लॅम्बर्ट हे थे त्यांचे मित्र होते त्या दोघांनी मिळून प्रयत्न केलेला होता आणि त्यावेळेस लॅमबर्ट यांनी त्यांना तो स्कार्प प्रेझेंट दिलेला होता आणि तो स्कार्प आत्ता टेन्झिंग नॉर्गेनच्या जवळ होता त्यांनी तो घातलेला होता आणि त्यांना असं वाटलं की त्यांचा फ्रेंड लॅम्बर्टसुद्धा त्यांच्याजवळ आहे आणि त्यांना असं वाटलं की तोसुद्धा त्यांच्यासोबत असायला हवा होता म्हणजे इथे फॅमिली रिलेशनशिप फ्रेंडशिप म्हणजे ॲज अ ह्युमन बींगसुद्धा टेन्झिंग नॉर्गे हे हंबल नोबल फ्रेंडली इनोसंट सिंपल बरोबर अशा पद्धतीचे होते हे आपल्याला दिसून येतं सो आय वॉज विअरिंग अ रेड स्कार्फ विच माय ग्रेट फ्रेंड लॅमबर्ट लीडर ऑफ द नाईनटीन फिफ्टी टू स्विस एक्सपिडिशन हॅड गिवन मी लास्ट इयर इट वॉज जस्ट अ इयर ॲगो ऑन मे ट्वेंटी एथ वेन वी वी आर स्टँडिंग ॲट ट्वेंटी एट थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी फीट दॅट ही गेव मी द स्कार्फ या ठिकाणी संपूर्ण आठवण लॅमबर्डची त्यांनी सांगितलेली आहे आणि त्यांना असं वाटतं की लॅम्बर्टसुद्धा या मिशनमध्ये त्यांच्यासोबत हवा होता समजलं इथपर्यंत नेक्स्ट आय वॉर इट ऑल द वे अप द mountain फ्रॉम दार्जिलिंग ते काय म्हणतात की मी हा रेड स्कार्फ दार्जिलिंगपासून घातलेला होता ॲज आय स्टूड ॲट द टॉप आय रिमेंबर्ड हिम ज्यावेळेस मी टॉपवरती उभा राहिलो मला ते आय रिमेंबर्ड हिम म्हणजेच काय की मला त्या लॅम्बर्डची आठवण झालेली आहे अँड फेल्ट दॅट ही वॉज विथ मी आणि असंही वाटलं की ते त्यांच्यासोबत आहेत आय फेल्ट ॲप्स्युटली फिट ॲट द समिट त्यावेळेस त्यांना समिटवरती खूप छान वाटलं फिट वाटलं माय माइंड वॉज ॲपस्युटली क्लिअर त्यांचं मन हे अतिशय शांत झालेलं होतं म्हणजे म्हणतात ना एखादं मिशन एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की वी वी गेट सॅटिस्फॅक्शन फ्रॉम दॅट थिंग and दॅट सॅटिस्फॅक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग and दॅट feeling इज रिअली व्हेरी नाईस ते जे सॅटिस्फॅक्शन असतं की नाही एखादी गोष्ट मिळाल्याचं समाधान असतं ना एखादी गोष्ट जी आपण ठरवलेली आहे ती आपल्याला मिळाली आहे तीच ते समाधानच वेगळं असतं आय डिडंट फील टायर्ड आणि मला थकल्यासारखं सुद्धा वाटत नव्हतं आय फेल्ट एक्झिलरेटेड आय यूज दिस वर्ड मी मगाशीच हा शब्द वापरला आहे मुद्दा म्हणून वापरला होता एक्झिलरेटेड व्हॉट डज इट मीन याचा अर्थ काय मी मगाशी सांगितलेला येस yes, इमेन्स जॉय अतिशय आनंद परमानंद आलं का लक्षामध्ये इट वॉज अ व्हेरी क्लिअर सेन्सेशन आणि मला आता माझं क्लिअर झालं तर की अरे वा आता मी माझ्या मी जन्मलेलो आहे या जगामध्ये आज त्याचं सार्थक झालं असं फिलिंग्स या ठिकाणी टेन्झिंग नॉर्गे यांना आलं आलं लक्षात इथं एक्झिलिरेटेडचं मिनिंग तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण दिलेलं आहे व्हेरी हॅपी अँड एक्सायटेड आलं का लक्षामध्ये मग आता हे सगळे वरून टॉपवरून माउंट एव्हरेस्टच्या रिजस बघताना म्हणजे पर्वतरांगा बघताना काय वाटतंय बघा त्यांना बिलो ऑल द हिल्स अँड माउंटन्स लुक्ड लाईक गॉड्स अँड गॉडसेस टू मी त्या समिटवरून हे सगळे माउंटन्स बघत असताना खालचे मला असं वाटलं अरे सगळे देवदेवता या ठिकाणी माझ्यासोबत आहेत द प्लेन्स बिलो लुक्ड लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप जे प्लेन्स जे लँड्स जे ब माउंटन्स दिसत होते ना असं वाटत होतं की ते एखाद्या मॅपचे ब्रोकन पीसेस आहेत एखाद्या नकाशाचे छोटे छोटे पार्ट्स आहेत आणि ते ते बघतात आहेत वरून टू ऑर थ्री पीपल कुड स्टँड देअर ऑन द रूफ ऑफ द वर्ल्ड इफ यू कट आईस दॅट मीन्स इथं त्यांनी सांगितलं आहे की त्या समीटवरती त्या रूफवरती त्या शिखरावरती दोन ते तीन लोकच कसे तरी उभे राहू शकतील उभा राहू शकतील बसणं लांबची गोष्ट आहे उभा राहू शकतील एवढी स्पेस फक्त त्या ठिकाणी होती ट्वेंटी और थर्टी फीट बिलो द टॉप देअर वॉज इन अ फ्लॅट स्क्वेअर फॉर टू पीपल टू स्लीप पण त्या समिटपासून त्या शिखरापासून वीस ते तीस फीट खाली आल्यानंतर मात्र दोघंजणं आरामात झोपू शकतील एवढी जागा त्या ठिकाणी होती यू कूड पीच वन टेंट देअर त्या ठिकाणी तुम्ही एक टेंट म्हणजे काय तंबू तुम्हाला माहिती आहे माउंटेनियर्स लोक त्यांचं जे स्लिपिंग बॅग्स टेंट सगळं बरोबर कॅरी करत असतात तर त्या ठिकाणी तुम्ही टेंट टाकू शकत होतात तंबू टाकू शकत होतात द समिट इज फ्लॅट ऑन वन साईड अँड स्टीप ऑन द अदर समिट एका साईडला कसं होतं फ्लॅट म्हणजे सपाट होतं शिखर एका साईडला सपाट होतं पण दुसऱ्या साईडला कडा उभ्या होत्या त्याच्या म्हणजे ते डेंजर होतं देअर इज स्नो ऑन द सॉदर्न साईड सॉरी ऑन द नॉर्दर्न साईड देअर इज स्नो ऑन द नॉर्दर्न साईड रॉक्स ऑन द साऊथ अँड ईस्ट अँड स्नोवी रॉक ऑन द वेस्ट बघा काय सांगतात ते तिथं टेन्झिंग नॉर्गे टेन्जिंग नॉर्गे म्हणतात एक द समिट इज फ्लॅट ऑन वन साईड अँड स्टीप ऑन द अदर हे मी सांगितलं तुम्हाला देअर इज स्नो ऑन द नॉर्दन साईड म्हणजे नॉर्दन साईड म्हणजे उत्तरेकडील भागाला संपूर्ण बर्फ होतं रॉक्स ऑन द साऊथ अँड ईस्ट साऊथ आणि ईस्टकडच्या भागाला काय होतं रॉक्स खडकं होती सगळी अँड स्नोवी रॉक्स ऑन द वेस्ट आणि वेस्टला काय होते स्नोवी रॉक्स म्हणजे बर्फ पण होते आणि खडक पण होते वी स्टेड ऑन द टॉप अ लिटिल मोर दॅन फिफ्टीन मिनिट्स त्या शिखरावरती एव्हरेस्टच्या शिखरावरती आम्ही पंधरा मिनटं थांबलो असू वी वीआर लकी दॅट देअर वॉज नो गेल गेल मीन्स जी ए एल ई डू यू नो द मिनिंग ऑफ द वर्ड गेल येस गेल मीन्स विंड स्ट्रॉंग विंड गेलचा अर्थ काय आहे मोठं वादळ आम्ही लकी होतो की तेव्हा वादळ नव्हतं और इट वूड हॅव स्वेप्ट अस अप ऑफ ऑर इट वूड हॅव स्वेप्ट अस ऑफ आणि जर असलं असतं तर काय झालं असतं आम्ही जिवंत परत खाली येऊ शकलो नसतो माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली आणि नंतर त्याचा नेक्स्ट थॉट पुढचा विचार काय आला टेन्झिंग नॉर्गेच्या मनामध्ये वरती तर आहे शिखरावर पण आता सेफली म्हणजे सुरक्षितपणे खाली कसं जायचं खाली गेलं पाहिजेत ना व्यवस्थित वरती चढताना काही वाटत नाही पण खाली उतरताना पाय घसरला काय झालं एकदम पडले तर काय हे टेन्शन टेन्झिंग नॉर्गेंना होतं समजलं ह्या ज्या पर्वतरांगा आहेत बघा ह्या सगळ्या कशासारख्या दिसतात आहेत त्यांना देवांसारख्या रिसिव्हिंग गॉड्स एनकरेजमेंट म्हणजे प्रत्येक क्षणाला टेन्झिंग नॉर्गे यांना देवाची आठवण होती स्पिरिच्युअल पर्सन या गोष्टींवरून आपल्या एक लक्षात येत आहे टेन्झिंग नॉर्गे ही एक आध्यात्मिक व्यक्ती होते स्पिरिच्युअल पर्सन कसे होते ते स्पिरिच्युअल मी क्वालिटीज सांगते ना तुम्हाला टेन्झिंग नॉर्गेंच्या वेळोवेळी Next. On the descent from the summit. Now, the next page, page number 20. Last page, page number 20. On the descent from the summit, I was walking behind Hillary. I was following him and holding the rope tightly, and my determination was to make sure he descended safely. आता ज्यावेळेस ते परत जायला निघाले समिटवरून खाली त्यावेळेस टेन्झिंग नॉर्गे सांगतात की इडमंड हिलरी हे पुढे चालत होते आणि हिलरींच्या मागे मी चालत होतो आणि मला खात्री होती की इडमंड हिलरी हे व्यवस्थितपणे खाली उतर उतरणार आहेत आणि त्यांच्यासोबत मीही उतरणार आहे ॲक्च्युली त्यावेळेस टेन्शन असतं मुलांनो पण त्यातूनही धाडस करणं अत्यंत आवश्यक आहे धाडस केल्याशिवाय माणसाला यश ये चाकता येत नाही आय मस्ट से दॅट द क्लाइम्ब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅन द क्लाइम अप टेन्झिंग नॉर्गे सांगतात की क्लाइंबिंग डाऊन हे क्लाइम्बिंग अप म्हणजे खाली उतरणं हे माउंटन चढण्यापेक्षा जास्ती डेंजरस आहे लक्षात घ्या विद्यार्थ्यांना इफ यू स्लिप्ड डाउन चुकून तुमचा पाय घसरला यू वूड गो इन टू कांशन ग्लासियर कांशंग ग्लासियर मीन्स हिअर हिअर आय राईट डाऊन द मिनिंग ओके फॉर यू द कांगशर ग्लॅसियर्स अक्युम्युलेशन एरियाज लाय ऑन द थ्री मेन फेसेस ऑफ एव्हरेस्ट सगळ्यांना माहिती आहे की माउंट एव्हरेस्टवरून खाली जेव्हा आपण बघतो तेव्हा तीन हिमनद्या आपल्याला दिसतात आणि कांशंग ग्लासियर ही त्यातलीच एक हिमनदी आहे आलं का लक्षात कांशंग ग्लासियर वॉट इज इट इट इज अ इट इज अ येस रिवर ती काय आहे एक रिवर आहे पण कशी आहे आईस बर्फाची बर्फाची बनलेली नदी मग तुम्ही म्हणाल बर्फाची नदी कशी असते तर कधी कधी तर बर्फ वितळल्यानंतर त्याचं जे पाणी व्हायला लागतं त्याला हिमनदी असं म्हटलं जातं द कांगशन ग्लॅसियर इज लोकेटेड ऑन द इस्टर्न साईड ऑफ द वर्ल्ड्स हायेस्ट माउंटन इन द गव्हर्मेंट डिस्ट्रिक्ट ऑफ शिग शिगस्टेस इन द तिबेट तिबेट माहिती आहे सगळ्यांना तर तिबेट साईडला या ठिकाणी ती हिमनदी आपल्याला पाहायला मिळते आणि जर जरा जरी आमचा पाय घसरला असता तर या हिमनदीमध्ये पडून आम्ही परत तुम्हाला दिसलो नसतो अँड देअर वुड बी नो no स्ट्रेस लेफ्ट ऑफ यू म्हणजे तुम्हाला आम्ही परत दिसलो नसतो अंडरस्टूड इथपर्यंतचा पार्ट समजला सगळ्यांना नाव द लास्ट पार्ट दॅट इज मोर कॉशन नीडेड जास्ती काळजी घ्यावी लागणार होती ऑफकोर्स इट टूक लेस टाईम क्लाइम्बिंग डाऊन बट यू नीडेड मोर होशियार होशियार मीन्स कॉशन म्हणजे क्लाइम्बिंग डाऊन करताना आपल्याला वेळ जास्त लागणार नव्हता पण आपण होशियार राहणं अलर्ट राहणं कॉशियस राहणं अत्यंत गरजेचं होतं काळजी घेणं खूप गरजेचं होतं वेन आय रीच्ड कॅम्प नाईन माय फर्स्ट थॉट वॉज थँक गॉड वी हॅव बीन स्पेयर्ड

नॉ नौ, नॉर्गे यांना वाटलं त्यांनी पुन्हा एकदा देवाचे आभार मानले की आम्हाला कुठलाही ॲक्सिडेंट न होता सुखरूप इथपर्यंत परत आणलं त्याबद्दल थँक्यू आणि इफ no अप टू नाव देअर हॅव बीन नो ॲक्सिडेंट्स आत्तापर्यंत ॲक्सिडेंट्स झाला नाही आय होप देअर विल बी नन इन फ्युचर त्यामुळं फ्युचरमध्ये पण ॲक्सिडेंट होणार नाही अशी आशा या ठिकाणी टेन्झिंग नॉर्गेनी पॉझिटिव्ह फिलिंग्स आता इथे या ठिकाणी त्यांची दुसरी क्वालिटी आपल्याला दिसून येते ती म्हणजे पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ आले का लक्षामध्ये आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड अँड ही हॅड सेवड मी मी नेहमी देवाची प्रार्थना करतो आणि प्रत्येक वेळी मला देव वाचवतो एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांनो मला पण याचा अनुभव आला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की बऱ्याच मुलांना वाटतं की आपण एवढं चांगलं वागतो मग देव आपल्याशी वाईट का करतो पण तुम्हाला माहिती आहे जे लोक चांगले असतात त्यांच्याच जीवनामध्ये संकटं जास्ती असतात देव परीक्षा घेत असतो पदोपदी देव परीक्षा घेत असतो पण त्या परीक्षेमधून तारतसुद्धा देवच असतो प्रत्येक संकटामध्ये देव आपल्या पाठीशी उभा असतो आणि हे अनुभव मला स्वतःला सुद्धा आलेले आहेत अनेक संकट आलेली आहेत पण त्यातून तारले गेलेली आहे आणि खरंच म्हणजे मला तुम्ही माना किंवा न माना पण माझा असा विश्वास आहे की देव आहे मोर कॉशन नीडेड ओके गॉड इथपर्यंत झालंय ओके आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड अँड ही हॅड सेवड मी ओके नाव धिस टॉपिक इज ओवर नाव नेक्स्ट ॲट कॅम्प नाईन हिलरी अँड आय वेअर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग कॅम्प नाईनला मी आणि हिलरी जेव्हा पोचलो तेव्हा आम्ही एकमेकांशी बोलण्याच्या अवस्थेमध्ये नव्हतो मूडमध्ये नव्हतो आम्हाला नको वाटत होतं दोघांना पण बोलायला वी जस्ट अटेंडेड टू आवर ओन थिंग्स आम्ही आमच्या आमच्याच गोष्टी केल्या वी स्टेड देअर अबाऊट हाफ ॲन आवर अर्धा तास आम्ही त्या ठिकाणी थांबलो वी बॉईल्ड सम स्नो टू मेक लेमन वॉटर अँड ड्रँक इट आम्ही त्या ठिकाणी थांबलो आम्ही बर्फ गरम केला म्हणजे त्याचं वॉटर केलं बर्फाचं थो थोडक्यामध्ये के आणि त्याच्यामध्ये लिंबू टाकून आम्ही दोघंही प्यायलो लिंबाचं महत्त्व मुलांना आपल्या आपण लकी आहोत की भारतामध्ये लिंबाची झाडं आहेत भरपूर आहेत इवन आत्ता कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये सुद्धा सी विटॅमिन असलेलं लेमन आपल्याला मुबलक प्रमाणात घेणं गरजेचं आहे हे जे माउंटेनियर्स लोक आहेत हे सुद्धा लिंबू पाणी पितात का तर त्यांनी एनर्जी मिळते म्हणून माझा थम्सअप वगैरे पित नाहीत ते त्यामुळं लक्षात घ्या हे जे तुमचं जंक फूड आहे ते खात जाऊ नकात लेमन वॉटर त्या दोघांनी घेतलं वेन वी लेफ्ट वी टूक ओनली आवर स्लीपिंग बॅग्स अँड लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड इन द टेंट आणि आम्ही जेव्हा कॅम्प नाईन सोड सोडायला लागलो त्यावेळेस आम्ही आमचं सर्व साहित्य तिथेच ठेवलं फक्त स्लीपिंग बॅग्स घेतल्या बरोबर दुसरं काहीही घेतलं नाही त्या टेंटमध्ये सगळं ठेवून दिलं फ्रॉम कॅम्प नाईन टू कॅम्प एट वेअर वी स्पेंड द नाईट वॉज ॲन इझिअर जॉब कॅम्प नाईनपासून कॅम्प एटपर्यंत यायला काही अवघड नव्हतं इझी जॉब होता आम्ही इझिली तिथे आलो आणि तिथे आम्हाला रात्र काढायची होती जस्ट अबाव कॅम्प एट वे आर द अदर्स कुड सीअर्स कॅम्प एट अशी जागा जिथून आम्हाला सगळे पाहू शकत होते आय रेस्ड माय आर्म विथ माय थंब अप या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे अप थम दाखवला की यस वी हॅव डन इट आम्ही ते करून दाखवलं आम्ही माउंट एवरेस्ट चढलो असा थम त्यांनी दाखवला पॉझिटिव आणि ग्रॅटिट्यूड हॅपीनेस इतका होता त्या नॉ नॉ नॉर्गेला की त्या ठिकाणी त्यांनी तो थंब दाखवला नॉयसी अँड लुई सॉ अस अँड देअर फेसेस फ्लस्ट विथ जॉय आता तुम्ही म्हणाल हे नॉयसी आणि हे लो कोण आहेत See here, I wrote for you. Uh, Noisy, Cuthbert Wilfrid Francis Noisy was an English mountaineer and author and a member of the successful 1953 British expedition known for accomplishing the first ascent of Mount Everest. was तर त्यांची जी 1953 फिफ्टी थ्रीची ब्रिटिश एक्सपिडिशन होती त्याचे एक मेंबर म्हणून ते काम करत होते ते ऑथर होते म्हणजे लेखक होते आणि एक चांगले माउंटेनियरसुद्धा होते त्यांना देखील आनंद झाला लो सो वॅलस जॉर्ज लो वॉज अ न्यूझीलंड माउंटेनियर एक्सप्लोरर फिल्म डायरेक्टर अँड एज्युकेटर अँड द लास्ट सर्वायविंग मेंबर ऑफ द 1953 फिफ्टी थ्री ब्रिटिश माउंट एवरेस्ट एक्सपिडिशन म्हणजे आता नॉर्गे नाही आहेत हिलरी नाही आहे नॉयसी नाही आहे हंट नाही आहेत पण लो ही एकमेव व्यक्ती आहे जी 1953 फिफ्टी थ्रीच्या ब्रिटिश एक्सपिडिशनमधल्या मेंबर होते आणि जी आजही जिवंत जी आहे अलग अलक्षामध्ये अलक हे दोघं कोण तर त्या दोघांना एवढा आनंद झाला की त्यांची जी एक्सपिडिशन होती ती सक्सेस झाली इन दिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ आवर सक्सेस आणि अशा प्रकारे मी माझा थम दाखवून त्यांना आमची सक्सेस स्टोरी सांगितली ॲज ॲज वी गॉट निअरर टू कॅम्प एट जेव्हा आम्ही कॅम्प एटच्या जवळ गेलो लो केम टू मीट अस अँड केम अप अबाउट थ थ्री हंड्रेड फीट विथ टी अँड कॉफी लो लगेच आले आणि ते तीनशे फीट जवळजवळ आले वरती चहा आणि कॉफी घेऊन आमच्यासाठी आणि फिफ्टी फीट डाऊन आणि नंतर काय झालं बघा विद्यार्थ्यांनो नंतरचे फिफ्टी फीट डाऊन जेव्हा आम्ही गेलो वी मेट नॉयसी मग तिथं कोण भेटलं नॉयसी लो आणि नॉयसी दोघं होते ना लो तर वरती गेला त्यांना चहा घेऊन पण नंतर खाली नॉयसीनी काय केलं हू बॉट अस मोर टी ज्यांनी आमच्यासाठी खूप चहा आणला <laughs> पुढे काय झालं बघा धिस टी स्मेल्ड केरोसिन पण त्या चहाला कसला वास येत होता रे मुलांनो केरोसिनचा वास येत होता म्हणजे कशाचा रॉकेलचा वास येत होता तुम्ही लक्षात घ्या त्या अल्टिट्यूडमध्ये त्या ठिकाणी ते स्टोव पेटवत होते आणि स्टोवसाठी केरोसिन लागतं पण त्यांना इतका आनंद झाला होता इतका आनंद झाला होता लोला आणि नॉयसीलासुद्धा की त्या आनंदामध्ये त्यांच्याकडनं ते, ते केरोसिन चुकून चहामध्ये गेलं हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं नाही ॲपरेंटली इट हॅड बीन मेड इन अ हरी अँड सम हाऊ सम केरोसिन गॉट इन टू द वेलकम कप म्हणजे ते जे केरोसिन होतं ते चुकून त्या वेलकम कपमध्ये म्हणजे त्या चहामध्ये पडलं असं टेन्झिंग नॉर्गे म्हणतात पण टेनझिंग नॉर्गेंनीसुद्धा तो चहा आनंदाने प्यायले कारण त्यांना माहिती होतं की हे जे झालेले ते कशामुळे झालं होतं कशामुळे झालेलं होतं आनंदामुळे अत्यानंदामुळे झालेलं होतं बट आय थॉट सिन्स द जंटलमॅन हॅड टेकन सो मच ट्रबल टू ब्रिंग इट आय वॉज गोइंग टू एन्जॉय इट व्हॉटेवर द स्मेल म्हणजे त्या जेंटलमननी माझ्यासाठी एवढे कष्ट करून तो चहा बनवलेला होता त्यामुळं मला तो चहा अगदी आनंदाने प्यावासा वाटला आणि मी तो प्यायलो समजलं सगळ्यांना आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टूड द लेसन सगळ्यांना लेसन समजला बघा केरोसिन फ्लेवर्ड टी याचं काय महत्त्व आहे रे तर आफ्टर देअर हिरोईक कॉंकर ऑफ एवरेस्ट म्हणजे त्यांनी जे एवरेस्ट माउंट स सा, सर केलेला होता ती हिस्ट्री बनवलेली होती द ऑथर अँड हिलरी मेट अदर टीम मेट्स ऑन देअर वे डाउन विथ हूम दे शेअर्ड द न्यूज ऑफ देअर विक्ट्री ॲज दे गॉट नियर टू कॅम्प एट One of the teammates, Noisy, brought them tea. Mountaineers often use kerosene stoves for cooking, which leaves a smell of the fuel in the food. The tea was thus kerosene flavored because Noisy had made it in a hurry on the stove. This shows his excitement and eagerness to meet the author and Hillary and congratulate them on their success. इन्स्पाईट ऑफ द अनप्लेजंट स्मेल ऑफ द टी the ऑथर ड्रिंक्स इट विच highlights हिज एक्नॉलेजमेंट ऑफ द efforts ऑफ हिज फ्रेंड अँड द बॉन्ड ऑफ देअर फ्रेंडशिप म्हणजे या ठिकाणी सुद्धा टेन्झिंग नॉर्गे हे फ्रेंडशिपला किती महत्त्व देतात हे आपल्याला या इन्सिडंटवरूनसुद्धा समजतं तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी मी टेन्झिंग नॉर्गेनचा एक फोटो घेतलेला आहे टेन्झिंग नॉर्गे शेर्पा बी ग्रेट अँड मेक अदर्स ग्रेट म्हणजे इतके इनोसंट सिंपल पण ते त्यांचे थिंकिंग मात्र हाय होती सि म्हणतात ना की सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग अतिशय साधं राहणीमान पण विचार मात्र श्रेष्ठ काय विचार होते टेन्झिंग नॉर्गेनचे बी ग्रेट अँड मेक अदर्स ग्रेट तुम्हीही महान व्हा आणि दुसऱ्यांनासुद्धा महान बनवा त्यांच्या अनेक इन्सिडंट्सवरनं स्कार्फ रेड स्कार्फचं पण महत्त्व बघा ना रेड स्कार्फ जो त्यांच्या मित्रांनी त्यांना दिलेला होता द ऑथर हॅड वोन द स्कार्फ ऑल द वे अप द माउंटन्स फ्रॉम दार्जिलिंग ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट अँड ॲडमायरेशन फॉर हिज फ्रेंड म्हणजे त्यांना एक प्रकारचा रिस्पेक्ट होता ॲडमायर करत होते त्यांच्या मित्राला आणि म्हणून त्या ठिकाणी त्या हिरोईक सक्सेसच्या मुवमेंटच्या वेळेससुद्धा त्यांना त्यांचा मित्र आठवला लॅम्बर्स कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या मित्राचं त्यांच्या सक्सेसमध्ये असणारं कॉन्ट्रीब्युशन ते uh, म्हणतात आहे त्यानंतर आईसॅक्सबद्दलचा असणारा जिवाळा त्यांच्या मुलीनी दिलेली पेन्सिल म्हणजे ते किती प्रेमळ होते हे सुद्धा आपल्याला या सर्व इन्सिडेंट्सवरून समजतं सो विथ दिस लेसन विथ द हेल्प ऑफ दिस लेसन वी कम टू नो देअर वेअर टाईट विथ फिअर सॉरी दे वेअर

बेस्ट वे टू ओवरकम युअर फिअर इज टू फेस इट म्हणजे जिथं भीती वाटत असते त्याचा सगळ्यात सर्वोत्तम मार्ग कुठला असेल तर जे संकट येईल त्या संकटाला फेस करा अंडरस्टूड आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टूड द स्टोरी सगळ्यांना समजला लेसन ओके थँक्यू थँक्यू व्हेरी मच वी विल डिस्कस द ॲक्टिव्हिटीज टुमारो Thank you. Bye bye.